नमस्कार मंडळी. ब्रिम्स नवं प्रोजेक्ट आपली मराठी शाळा तुमच्या समोर मांडायला मला फार आनंद होतोय. शाळेचं प्रेझेंटेशन द्यायला मी एकटी उभी असले तरी आतापर्यंतचं प्लॅनिंग मी एकटीने केलेलं नाही आहे. आपले प्रेसिडेंट अमोल, सुरेश, केदार, आदिती आणि रोहित आणि ऑफकोर्स आमचे अहो सगळ्या मित्रमैत्रिणींची खूप सुंदर सोबत अजूनपर्यंत लाभली आहे आणि आता ती वाढणार आहे अशी आशा आहे. पु ल देशपांड्यांनी मराठी संस्कृती ज्या शब्दात आपल्यासमोर मांडली आहे त्याला तोड नाही. शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, गणपती बाप्पा मोर्याची मुक्त आरोळी, केळीच्या पानातली भाताची मूर आणि त्याच्यावरचं वरण, उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ, मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातलं उडलेलं पाणी, दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर आपण प्रथम केलेला नमस्कार, दिव्या दिव्या दीपत्कार, आजीने सांगितलेल्या भूतांश गोष्टी, मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेव्हा लहान मोठी होणारी शेपटी, दसऱ्याला वाटायची आपट्याची पानं, पंढरपूरचं धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेलं डाळ आणि साखरफुटाणे, सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूढभर अस्थींना गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श, कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाट दार मडकं घरावं, तशा या अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हाताने हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो तर कुणाला विदेशी कपबशीचा. रोमांच उभे राहिले ना हे वाचून. कितीही आव आणला तरी आपण म्हणजे स्पेशली आपली पिढी जी भारतात मोठी झालीय आणि परदेशात स्थिरावलीय, आपल्या सगळ्यांची मुलं कुठेतरी मुंबईत, पुण्यात, नाशिक, नागपूरमध्ये रुजली आहेत. आपली मुलं आता इथे राहून विदेशी कपबशीचा आकार घ्यायला लागली आहेत. त्यांच्या आणि आपल्यामध्ये अंतर आहेच, पण आता ते अख्ख्या एका भाषेचं पडत आहे, तुम्हाला जाणवत आहे ना. ही दरी बुजवण्यासाठी मुलांना एकत्र बोलवून मराठी शिकवणं ही खरं म्हणजे आमची ओरिजिनल आयडिया अजिबात नाही आहे. अमेरिकेतल्या 30 शहरात मराठी शाळा प्रोजेक्ट चालू आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरिकेच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात, सगळ्या वेबसाईट्स इथे दिलेल्या आहेत, तर स्टेप बाय स्टेप मराठी शाळा कशी सुरू करावी याच्या गाईडलाईन्स आहेत. रिचमंड मराठी शाळेची वेबसाईट मला खूप इंटरेस्टिंग वाटली, कारण पुण्याच्या आप्पा बळवंत चौकात कुठे कुठले मराठी रिसोर्सेस मिळतात याची यादी त्या साईटवर अवेलेबल आहे. सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय गेली 3 वर्ष जोमात चाललंय. त्यात इन्व्हॉल्व्ह असणारे काही उत्साही लोक आता सिडनी बोर्डला अप्रोच होत आहेत. तुमची ज्या कोणाची मुलं इथे शाळेत असतील त्यांना माहीत असेल की लोट म्हणजे लँग्वेज अदर दॅन इंग्लिश हा प्रोग्रॅम इथे असतो, म्हणजे दुसरी भाषा शिकण्यासाठी. तर लोट मध्ये मराठीला स्थान मिळावं याच्यासाठी ऑस्ट्रेलियन विद्यालय मराठी विद्यालयाची लोक सिडनी बोर्डाला अप्रोच होत आहेत. तुम्ही आम्ही सगळे ऑस्ट्रेलियात आलो, स्थिरावलो, इथल्या गोष्टी, ॲक्सेंट, रीतीरवाज, विकेंड सावडंबर सगळं आपण आपलंसं केलंय, पण आपल्या मागे राहिलेल्या गोष्टींचं काय झालं? तुमचं माहीत नाही, पण माझं शाळेमागचं मोटिवेशन सांगते. माझा आता प्रेपमध्ये गेलेला मुलगा जर 10वीत लोटसाठी ब्रिस्बेनमध्ये चायनीज, मँडरीन, फ्रेंच, जर्मन यांच्या रकान्यात मराठी भाषेवर टिक करू शकला तर माझी ही ऑस्ट्रेलियातली सगळ्यात मोठी पर्सनल अचीवमेंट राहील. परक्या देशात स्वतःची आयडेंटिटी आपण सगळेच शोधतो, पण जर माझी भाषा मी इथे मानाने मिळवू शकले तर मला वाटतं आपण सगळे मातृऋणातनं थोडेसे मुक्त हो. त्याच्यासाठी हा प्रयत्न. ब्रिस्बेनमधल्या मराठी कम्युनिटीला काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी आपण ऑगस्टमध्ये एक सर्व्हे घेतला होता आणि 55 लोकांनी त्या सर्व्हेला रिस्पॉन्ड केलं होतं. सर्व्हे इंग्रजीत होता म्हणून त्याचे रिझल्ट्स मी इंग्लिशमध्ये सांगणार आहे. 98% पीपल थॉट दॅट इट वॉज अन एक्सलंट प्रोजेक्ट. 64% सेड दॅट दे आर हॅपी टू ड्रॉप किड्स अँड हेल्प इफ पॉसिबल. 28% अँड आय एम लुकिंग फॉर दोज इन द ऑडियन्स, दे विल हेल्प इरिस्पेक्टिव्ह ऑफ हॅव्हिंग चिल्ड्रन. अँड मोस्ट पीपल थॉट दॅट $5 वॉज रनिंग ॲक्सेप्टेबल रनिंग कॉस्ट. थँक यू फॉर दोज हू पार्टिसिपेटेड. आणि तुमच्या या सर्व्हेवर आताचा जो आम्ही शाळेचा आराखडा केलाय तो बेतलेला आहे. आपल्या मराठी शाळेचं मुख्य उद्दिष्ट आहे ते पुढच्या पिढीला मराठीची गोडी लावणं. मुलांनी हसत खेळत, गाणी म्हणत, गप्पा करत आणि सहजगत्या मराठी शिकलं पाहिजे. उद्दिष्ट आपल्यासमोर मांडली आहेत. आपल्या शाळेत जे उपक्रम होणार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. देवनागरी लिपी बरोबर मराठी आकडे, रंग, मराठीतलं घड्याळ म्हणजे 3:15 आणि 4:30,
वार महिने आणि सण थोडीशी महाराष्ट्राची तोंड ओळख भौगोलिक आणि पंचतंत्रातल्या शिवाजी महाराजांच्या गोष्टी हे सगळं लिपीबरोबरच शिकवण्यात येईल. आयडिया आवडली? जकास आहे ना? पण हे जमणार कसं? हे जमणार आपल्याकडे असलेल्या एका मोठ्या रिसोर्सच्या माध्यमातून, ब्रिमवरनं. आपल्याकडे एक मोठा रिसोर्स आहे तो म्हणजे ब्रिम. ब्रिमचं रजिस्टर्ड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन स्टेटस आपल्याला खूप मदत करतं. आपल्याकडे मराठी फॅमिलीजचा डाटाबेस आहे, रनिंग वेबसाईट आहे, आणि आता तुम्हाला माहिती असेल फेसबुकचं पेज पण एस्टॅब्लिश्ड आहे. आपल्याकडे जवळजवळ 106 मेंबर्स आहेत आता फेसबुकवर. आता ब्रिम बरोबर असण्याचे फायदे काय आहेत ते बघूया. ब्रिम नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि त्यामुळे पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ब्रिम दरवर्षी काढतं. ब्रिमच्या या स्टेटसमुळे आपल्याला शाळेचा हॉल, जसं आपण आज घेतला आहे, वर्ग, लायब्ररी हॉल्स फ्री ऑफ कॉस्ट बुक करता येतात. आणि क्वीन्सलँड गव्हर्नमेंटची मल्टीकल्चरल ग्रँट आहे, त्याच्यासाठी आपण अप्लाय पण करू शकतो. पण ब्रिमला थोड्याशा मर्यादाही आहेत. आणि पहिली सगळ्यात मोठी म्हणजे ब्रिम हे चाइल्ड केअर सेंटर नाही आहे. तुमच्यापैकी ज्या कोणाची मुलं चाइल्ड केअर वापरत असतील त्यांना माहिती असेल की दिवसाची चाइल्ड केअरची फी जवळजवळ $70 असते. चाइल्ड केअरचा इन्शुरन्स प्रीमियम खूप हाय असतो आणि वेगळा असतो. सेफ्टी चेकिंग, काम करणाऱ्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड्स, ब्लू कार्ड्स, ही खूप मोठी यादी असते. पण हे सगळ्याच ठिकाणी लागतं असं नाही. चर्चेस, संडे स्कूल्स, चायनीज स्कूल, हिंदी शाळा या पण आपल्यासारखे वर्ग भरवतात. फक्त हे एक लक्षात ठेवायला हवं की जर आपण मराठी शाळेत पार्टिसिपेट करणार असलो तर तुमच्या मुलांची संपूर्ण जबाबदारी ही तुमची आहे. आपण त्यासाठी ब्रिमवर, म्हणजे मुलं सोडून जाणं आणि घेण्यासाठी परत येणं, हे जरी करणार असलो तरी त्यात काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात घ्यायला हव्या. आता मागच्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला म्हणलं तर तुमच्या एकदम काही एकदम प्रेक्षकगृहात सन्नाटा पसरलेला दिसला. तर ही शाळा म्हणजे आई बाबा सगळ्यांची सक्तीची पिकनिक होणार आहे का? तर खरं म्हणजे तसं नाही. वन चाइल्ड वन अडल्ट वगैरे अशी काही आपली पॉलिसी नाही आहे. तीन चार फॅमिलीज एकत्र एखाद्या एरियात राहणाऱ्या कारपूल करू शकता. मोस्ट ऑफ आपले जे व्हेन्यू आहेत ठरवलेले त्यांना शॉपिंग सेंटर अटॅच्ड आहे. सो दोन तीन फॅमिलीज किंवा चार फॅमिली एकत्र एक ॲडल्ट कॅन स्टे विथ अ ग्रुप ऑफ किड्स. पण समजा लायब्ररी हॉलमध्ये फायर अलार्म झाला किंवा एखाद्या मुलाची तब्येत बिघडली तर मेक शुअर यू हॅव युअर मोबाईल फोन्स एक्सचेंज. आणि ही जबाबदारी मात्र संपूर्णपणे तुमची आहे. आपण ब्रिमतर्फे मराठी शाळा करतो हे आपण फक्त व्यासपीठ देतोय की आपण मराठी भाषा एकत्र शिकू शकू. आपल्या शाळेचं प्रपोजल किंवा आराखडा असा आहे, दर महिन्याच्या पहिल्या रविवारी, लक्षात ठेवायला सोपं आहे, दर महिन्याच्या पहिल्या रविवारी 2 तास मराठी शाळा होईल. आत्ता तरी सर्वेचा रिस्पॉन्स बघितला तर फोर्टनाईटली हे जवळजवळ सगळ्या लोकांनी लिहिलंय. पण आपण महिन्यातनं एकदा सुरू करूया आणि इन्व्हॉल्वमेंट आणि रिस्पॉन्स बघून आपल्याला फोर्टनाईटली वाढवणं अवघड नाही आहे. सो 2011च्या आपल्या तारखा आहेत 2 ऑक्टोबर गांधी जयंती, 6 नोव्हेंबर आणि 4 डिसेंबर. ही सगळी टेबल्स म्हणजे तारखांची आणि वेळांची ब्रिमच्या वेबसाईटवर आणि फेसबुकवर आम्ही पुढच्या 15 दिवसात अपलोड करतो. सो ते डिटेल्स आपल्या सगळ्यांना अवेलेबल असतील. आपल्या फॅमिलीज या ब्रिस्बेनमध्ये सगळीकडे विखुरलेल्या आहेत त्यामुळे आपण लोकेशन्स रोटेट करतोय. आपली लोकेशन्स असणार आहेत नॉर्थला पॉनिओ लायब्ररी हॉल, ईस्टला कॅरिंडेल, वेस्टला इंदोरपिली आणि साऊथला गार्डन सिटी किंवा सनी बँक. आत्ता तरी आपण ही 4 दिशा आणि ती लायब्ररी हॉल्स बुक केलेले आहेत. सो 2011 साठी 2 ऑक्टोबरची पहिली शाळा 10 ते 12 या वेळात सकाळी इंदोरपिलीला होणार आहे, 6 ऑक्टोबरची गार्डन सिटी आणि 4 डिसेंबरची नॉर्थला बॉनिओ लायब्ररी हॉल. डिसेंबरमध्ये सुट्टी लागल्यावर 1 जानेवारीला आपण ब्रेक घेतोय आणि पुढच्या या शाळा पुढच्या वर्षीच्या या 5 हॉल्समध्ये चालीफाळीनी बुक होणार आहेत. आपण 10 ते 12.5 हॉल बुक करणार आहोत आणि त्यातला 10:15 ते 12 हा वेळ ऍक्टिव्हिटीजसाठी आणि आधीची आणि नंतरची 15 मिनिटं पॅकअपसाठी ठेवायची अशी आयडिया आहे. ज्यांची घरं व्हेन्यू जवळ असणार आहेत त्यांनी लायब्ररी हॉलची किल्ली घेणं सोडणं यात आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा आहे. आणि जरी आपण इक्वल नंबर ऑफ बुकिंग्स असं आता या व्हेन्यूसाठी म्हणतोय तरी एक